होय आता लढायचं. कोरोना व्हायरस जगात धुमाकूळ माजवत भारतात आलेला हा व्हायरस आपले पाय पसरू पाहत आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 396 आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 75 इतकी आहे. भारतात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 7 आणि राज्यात 2 इतकी आहे. कोरोना हा व्हायरस असून अजूनही याबाबत कोणतेही ठोस औषध मिळाले नाही. हा संसर्गजन्य व्हायरस असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात वाढ न होण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. काल लोकहित न्यूज चॅनल व शिवमार्ग लावी या न्यूज माध्यमातून तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने शताब्दी हॉस्पिटल चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन, रमाबाई आंबेडकर प्रसूती हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे कोरोना विषाणूविरुद्ध जनजागृती सूचनापत्रक देण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकाणी कामाचा ताण स्पष्टपणे दिसत होता. सकाळपासूनच्या जनता बंद अकेला पोलिसांचे लक्ष होतेच, पण पुन्हा कलम 144 लागू झाल्याने रात्री कडकडीत बंदोबस्त यासाठी थांबावे लागले. नरीमन पॉईंट येथे संपूर्ण रस्ते बंद करण्यात आले होते. करोनासारख्या आजारावर अजून तरी लस नसल्याने रुग्णांचे आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टर, नर्स तसेच हॉस्पिटलची संपूर्ण स्टाफ प्रयत्न करत आहे. त्यातच प्रादुर्भाव टाळण्यासाठी नातेवाईक व मित्रपरिवार यांना मज्जाव केल्याने हाताबाहेर जाणारी परिस्थिती, त्यातच सलग 24 तास काम, सोबत बृहन्मुंबई महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजना आणि त्याची काटेकोर केली गेलेली अंमलबजावणी, यामुळे नक्कीच आपल्याला त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. परंतु जोपर्यंत आपण या विषाणूला व त्याच्या परिणामांना मनावर घेत नाही, तोपर्यंत हा विषाणू नक्कीच आपला परिणाम दाखवत राहणार. ज्या पद्धतीनं आज आपण आपल्यापुढे माणुसकीचे दर्शन घडले, तसेच पुन्हा असेच दर्शन घडण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. माहितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव गणेश पाटील, किरण पाटील यांनी. नमस्कार, आपण आहोत चेंबूरमधील डायमंड गार्डन या विभागामध्ये आणि आज आम्ही यासाठी इथे उभे आहोत. रात्रीचे 11 वाजलेत. 144 लागू आहे आणि कोरोना व्हायरस या संदर्भामध्ये आज जी काही घडामोडी घडली त्याच्याबद्दलचा थोडासा मागोवा आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. लोकहित न्यूज चॅनल व त्याचबरोबर शिवमार्ग लाईव्ह या चॅनलच्या मार्फत आज आम्ही आपणास काही गोष्टी दाखवणार आहोत किंवा जे काही घडामोडी घडल्यात त्या दाखवत आहोत. सोबत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहाय्याने सुद्धा आम्ही काही गोष्टी लोकांसमोर आणत आहोत आणि त्या गोष्टी आज आपल्यासमोर याव्यात म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत आहे. आपण बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रसार थांबवा यासाठी पॅम्पलेट्स दिलेले आहेत, टी व्हीवरती सल्ले येतात, न्यूज चॅनल्स यासारख्या गोष्टी प्रसारित करतात. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी ठाकरे हे सतत लोकांना सांगत आहेत की नक्की काय करायला हवं. परंतु असं दिसतंय, चित्राचं असं आहे की 100% जनता याच्यामध्ये 80% जनतेनी या जीवाणूचं मुख्य रूप जे का आहे ते समजून घेतलं आहे, पण 20% जनता जी अजूनही या विषाणूचा एवढ्या पद्धतीने विनोद करते आहे की ज्याच्यावरती गाणी सुद्धा आहेत, लोक अतोनात बाहेर फिरत आहेत की आपल्याला सुट्टी आहे तर आपण ती एन्जॉय करू. तर हे सगळं जे चालू आहे, हा जो पूर्ण मुंबई ब्लॉक करण्याचा प्रयत्न जो चालू आहे, तो कोरोना अजूनही पसरू नये यासाठी चालू आहे. विशेष म्हणजे जेव्हा आम्ही या गोष्टीची सुरुवात केली की संध्याकाळी नक्की काय झालंय आणि काय पुढे होणार आहे यासाठी शताब्दी हॉस्पिटल जे चेंबूर येथे आहे तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यावेळेला आम्ही त्यांना तिकडच्या डॉक्टरना विचारलं की काय कर म्हणजे नक्की कोरोनाचा एखादा पेशंट आला तर तुम्ही काय करता. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडून जी पण काही ट्रीटमेंट असेल त्यांना एका ठिकाणी बसवलं जातं आणि त्याच्यानंतर तिथून त्यांना कस्तुरबा या रुग्णालयात पाठवलं जातं. आणि तिथे गेल्यानंतर हे सुद्धा दिसलं की त्यांच्या ओपीडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट होते की तिकडच्या डॉक्टरांच्या ड्युटी शेड्यूल्सवरूनच थोडंसं असं म्हणजेच पण होतं, कारण तिथे फिमेल डॉक्टरसुद्धा होते. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो गोवंडी पोलीस स्टेशनला. गोवंडी पोलीस स्टेशनचे जे मुख्य तिकडचे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी आम्हाला परिस्थितीचा जायजा सांगितला की सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला बघायच्या होत्या. आणि अचानक सरकारचा निर्णय आला की 9 कर्फ्यूसुद्धा आहे, म्हणजे सकाळी 7 जो ऑन ड्युटी पोलीस आहे तो पोलीस अजूनही घरी पोचलेला नाही आहे. तो कलम 144 कर्फ्यू जो आहे
तो कर्फ्यू कंटिन्यू करत त्या त्याच्या स्वतःच्या ड्युटीवरती आहे. लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं की आपल्या मागे पोलीस यंत्रणा आहे जी न खाता पिता जे मिळेल ते खाऊन पिऊन त्यांची ड्युटी बजावत आहेत. दुसरी थोडंसं या बाजूला आलो चुनाभट्टीच्या जे हॉस्पिटल आहे माँसाहेब हॉस्पिटल जे आहे तिथे आम्ही गेलो. तिथे सुद्धा त्याच पद्धतीची यंत्रणा आहे. गाडी उभी आहे परंतु त्याचं टायर पंक्चर आहे त्याच्यामुळे कोरोनाच्या पेशंटला शिफ्ट करण्यासाठी कुठेतरी त्यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्रीटमेंट करावी लागेल असं ते सांगतायत. केम हॉस्पिटल संदर्भात एक मोठी गोष्ट तुमच्या समोर येणार आहे लवकरच की ज्या पद्धतीने कस्तुरबा येथे ट्रीट केलं जातं कोरोनाच्या रुग्णांना तसं उद्यापासून म्हणजे उद्याच्या तारखेपासून केम हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांना ट्रीट केलं जाणार आहे. मुख्य म्हणजे चेंबूर मानखूर हा जो भाग आहे गोवंडीचा भाग आहे चुनाभट्टी आहे सायन आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण केमसारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते तपासले जाणार आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांचे सुद्धा अतोनात हाल आहेत कारण त्यांना घरी जाता येत नाही आहे. सोबत जो तिकडचा नर्सिंग स्टाफ आहे नर्सिंग स्टाफ जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ज्या पद्धतीने जसं काही जे डॉक्टर सांगतायत तसं तसं ते करत आहेत. पोलीस व्यवस्थापन त्यांना मदत करत आहे परंतु आजूबाजूचा परिसर बघितला तर बंद असल्यामुळे त्यांना बाहेरून काही खाण्यासाठी मिळत नाही आहे कारण नातेवाईक बाहेरच आहेत ते तिथे उपाशी असतात. बाहेरून येणाऱ्यासाठी काही जी साधनं आहेत काही औषधं आहेत ती सुद्धा कदाचित जर कमी पडत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना कोणाची तरी व्हेकल म्हणजे गाडी वगैरे अरेंज करून ते आणावं लागत आहे कारण जवळपास काही चालू नसल्यामुळे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर जो आजचा कर्फ्यू आहे म्हणजे 144 पूर्ण मुंबई ही जवळजवळ शांत आहे. रस्त्यावर चिटपापरूही नाही आहे आणि रस्ता पूर्णपणे सुनसान आहे. जे पण कोणी आज बाहेर फिरत आहेत त्यांच्या काहीतरी इमर्जन्सीज असतील त्यांचे काहीतरी कामं असतील ज्याच्यामुळे ते आज सगळे बाहेर आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो कोरोना व्हायरस आहे या कोरोना व्हायरसचं महत्त्व खूप आहे. आज आपण फेज 2 आहोत फेज 3 आणि फेज 4 गेलो तर त्याचे परिणाम खूप खूप भयंकर होतील. आणि महत्त्वाची गोष्ट कोरोना हा व्हायरस आहे. एखाद्या माणसाला तो झाला त्याच्यामुळे तर त्याला तुम्ही जर बाजूला ठेवणार असाल तर ते फक्त उपचारासाठी ठेवा. नातेवाईकांनी त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीने गैरव्यवहार करू नये कारण कोरोना हा व्हायरस आहे. त्यांनाही माहिती नसतं की मला तो झाला आहे आणि कोणालाही मरण्याच्या स्वतःहून मरण पत्करायचं नसतं. ज्या पद्धतीने आज आपल्याला मरण येऊ नये म्हणून आज आपण आपल्या घरात आपण थांबून राहिलो आहोत जे आपल्या घरच्यांना वाचवत आहोत तसंच त्यांनी सुद्धा त्यांच्या घरच्यांना वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या पण आज त्यांना ती लागण झाली. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की ते रुग्ण आहेत ते रुग्ण आजारी आहेत तर आपण त्यांना आजारी या हिशोबानेच ट्रीट करूया. त्यांच्यावरती कुठलेही आरोप बेदखल करू नका. धन्यवाद. आपण जो पण काही याच्यावरती रिस्पॉन्स द्याल त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.